नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर दिलीप मेनकर यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोडवरील 5 ते 6 एकर मोकळ्या जागेत तसेच उपनगर सिग्नल जवळील 4 एकर प्लॉटच्या मोकळ्या जागेतून मोठ्या प्रमाणावर पसरलेला कचरा, कागद, प्लॅस्टिक, कपडे इत्यादी काढून टाकण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच चौफुलीवरील वाहतूक बेट रस्ते स्वच्छ करण्यात आले. उपायुक्त डॉक्टर दिलीप मेनकर यांच्यासह विभागीय आरोग्य निरीक्षक अशोक सावळे, विभागीय अधिकारी सुनील आव्हाड आणि जवळपास 45 स्वच्छता कर्मचारी तसेच समाज कल्याण विभाग अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.